हिमाचल प्रदेशसह उत्तरेच्या अनेक राज्यांमध्ये पूर आलेला आहे आणि यामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झालेला आहे. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसलेला आहे. कुलू, मंडी, मणिकरण साहिब आणि चंबा भागामध्ये अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केलेला आहे. हिमाचलमध्ये गेल्या 36 तासांमध्ये दरडी कोसळण्याच्या 14 मोठ्या घटना आणि 13 ठिकाणी आकस्मिक पुराची नोंद झालेली आहे. 700 अधिक रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेशच्या आपत्कालीन कक्षानं दिलेली आहे. सिमल्यामध्ये घर कोसळून तिघांचा मृत्यू झालाय, तर कुलू आणि मनालीमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेलाय. शेजारच्या उत्तराखंडमध्ये देखील ऋषिकेश बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरती गुलारच्या जवळ भूस्खलन झालेलं आहे. भाविकांना घेऊन जाणारी एक जीप नदीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये 3 भाविक वाहून गेले. दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या उंचावरील भागामध्ये देखील, त्यासोबतच लडाखमध्ये सुद्धा हिमवर्षाव झाल्याचं वृत्त आहे. या भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.